कृतज्ञता आणि कृतघ्नता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचार क्षमतेची, व्यक्तिमत्वाची, जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवितात। नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बुक्स माय वे। तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप सारे मनापासून आभार। आजचं आपलं पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं अनुवादित कादंबरी पितृ ऋण। पुस्तकाचा अनुवाद केला आहे मंदाकिनी कट्टी यांनी, तर मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे। पुस्तकाची कथा आहे व्यंकटेशची। व्यंकटेश SBI बँकेत मॅनेजर पदावर काम करणारा, सुखवस्तू घरातला, नोकर चाकर बंगला गाडी सगळी भौतिक सुख असलेला। व्यंकटेशचा स्वभाव सर्वांना मदत करणारा आहे, मन मोकळं आहे, शांत आहे। स्वतः केलेली मदत इतरांना न सांगणारा व्यंकटेश, पण याच्या अगदी विरुद्ध त्याची पत्नी शांता, अत्यंत व्यवहारी, असलेला पैसा आणखीन कसा वाढवता येईल याच प्रयत्नात सतत असणारी। व्यंकटेशचा मोठा मुलगा रवी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। अमेरिकेत नोकरीला असून देखील त्याला भारतामध्ये स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी काढायची आहे। आईसारखा मुलगा तर वडिलांसारखी मुलगी। मुलगी गौरी ही मेडिकलला MD पहिल्या वर्षाला शिकत आहे। अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ आणि तितकीच बुद्धिमान असलेली गौरी। व्यंकटेशची बदली बँगलोरहून हुबळीला होते। हुबळीला आल्यानंतर व्यंकटेशला असा अनुभव येतो की त्याच्या चेहऱ्याची दिसणारी एक व्यक्ती, ज्यांचं की नाव आहे शंकर मास्तर, शंकर मास्तर या नावानेच व्यंकटेशला 3-4 जण आवाज देतात। व्यंकटेशला उत्सुकता वाटते की हे नक्की शंकर मास्तर आहेत कोण आणि आमच्यामध्ये असं काय साम्य आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता ते शंकर मास्तरांच्या घरापर्यंत येऊन पोहोचतात। शंकर मास्तर एका शाळेमध्ये शिक्षक आहेत। परिस्थिती अत्यंत बेताची आणि त्यांना 3 मुली आहेत। सुंदर आहेत, बुद्धिमान आहेत, परंतु पैशाअभावी त्यांचं लग्न नाही करू शकत आहेत किंवा त्यांना मनासारखं शिक्षण नाही देऊ शकत आहे। व्यंकटेशला प्रश्न पडतो की आपल्यामध्ये एवढं साम्य कसं काय। ते शंकरला विचारतात की तुम्ही नोकरीच्या गावी कुठे असतात, तर ते हुबळीपासून जवळच असलेल्या शिगगावी येथे शिक्षक म्हणून नोकरी करत असतात। त्यांच्यासोबत त्यांची आई भागवत राहत असते। व्यंकटेशला सगळी उत्सुकता असते की ही साम्य कसं काय हे सारं, हे जाणून घेण्यासाठी ते शंकरच्या आईला भेटायचं ठरवतात। शिगगावी आल्यानंतर जेव्हा ते शंकर मास्तरांच्या घरी पोहोचतात, त्याच दिवशी त्यांच्या घरी पितृश्राद्ध चालू असतं। शंकर त्यांच्या वडिलांचं श्राद्ध घालत असतो। श्राद्ध घालताना गुरुजी जे मंत्र म्हणत असतात ते ऐकून व्यंकटेश एकदम आश्चर्यचकित होतो की हे असं कसं काय शक्य आहे, आपल्याच आजोबांचं नाव, आपल्याच पूर्वजांचं नाव हे कसं काय मंत्रात येत आहे। त्याला आणखीन उत्सुकता वाटते, पण शंकरला हे सारं कसं विचारणार। या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ते भागवला या गोष्टी विचारतात। भागव व्यंकटेशला सांगते की शंकरने कधीही त्याच्या वडिलांना पाहिलेलंच नाहीये। शंकर पोटामध्ये असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला। वयाच्या 15व्या वर्षापासून शंकर त्याच्या वडिलांचं श्राद्ध घालत आहे। हे कसं काय शक्य आहे, या गोष्टी कशा घडल्या, आपला आणि शंकरचा काय संबंध आहे, भागवाने सांगितलेली हकीकत ऐकून व्यंकटेश अतिशय दुःखामध्ये जातात। त्यांना या गोष्टींचा सर्व उलगडा होत जातो, तसतसे ते जास्तीत जास्त विचारमग्न होत जातात। या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की वाचा सुधामूर्ती यांचं पुस्तक पितृऋण। व्यंकटेशला शंकरची परिस्थिती पाहून त्या फॅमिलीला मदत करावी अशी आंतरिक इच्छा असते। हा प्रश्न तो त्याच्या पत्नीजवळ मांडतो। पत्नी अर्थातच याला नकार देते। व्यंकटेश शंकरला मदत करू शकतो का? भागवताचं नक्की काय रहस्य आहे? एकेकाळी सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी भागवता आज कोणाचंही लक्ष जाणार नाही अशा अवस्थेमध्ये आहे। ही वेळ का आली शंकरवर आणि भागवतावर,
या सर्व प्रश्नांची या रहस्यांची उकल करणारे पुस्तक म्हणजे पितृऋण। पितृऋण ही कथा आहे भावनांची, नात्यांची आणि अतर्क्य घटनांची। नक्की वाचा पितृऋण। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर का माझा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह, एका नवीन अनुभवासह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, वाचत रहा। धन्यवाद।